मैं मी कल्याणी, आता बातमी आली शिरोळमधून। शिरोळ तालुक्यातील आलास येथील एका घरातून 10 तोळे सोने चोरीला गेल्याची फिर्याद अज्ञात चोरट्याच्या विरोधात नोंदवण्यात आली आहे। त्याचा तपास कुरुंदवाड ग्रामीण पोलीस ठाण्याकडील विकास अडसूळ यांनी कौशल्यपूर्वक पूर्ण करून 24 तासात गुन्हेगाराला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून चारचाकी वाहनासह 487,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पाहूयात बातमी सविस्तर। पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या दीपाली दत्तात्रय कोळी राहणार आलास यांच्या घरी 3 जानेवारी रोजी त्यांचे जवळचे नातेवाईक आले होते। नातेवाईकांसह कोळी आणि देवदर्शनाचा बेताखला होता। यावेळी नातेवाईकांनी प्रवासासाठी चारचाकी भाडोत्री वाहन भाड्यानं घेतलं होतं। नातेवाईक घरी आल्यानं चहा पाण्याच्या कार्यक्रमादरम्यान हॉलमधील पिशव्यापैकी पर्समध्ये ठेवण्यात आलेले 9 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे तसेच 60 ग्रॅम चांदीचे दागिने हरवले असल्याचं कोळी यांच्या पर्स तपासणीनंतर लक्षात आलं। नातेवाईक आणि भाडोत्री वाहन चालक यांच्याशिवाय घरी कोणीच आलं नसल्यानं त्यांनी चोरीची फिर्याद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दाखल केली। कुरुंदवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष अधिकारी सपोनी विकास अडसूळ यांच्या सखोल तपासात भाडोत्री वाहन चालक सतीश बाळासो सावंत राहणार शिरोळ याचे पिथळ उघड पडले। भाडोत्री वाहनांबरोबर स्वतःचा हॉटेल व्यवसाय, घरची सधन परिस्थिती असतानाही नियत फिरली आणि गुन्हा घडला। गुन्हेगार सराईत नसल्यानं पोलिसांसमोर चोरी फार काळ लपू शकला नाही। दीपाली कोळी त्या पहिला कॉन्स्टेबल सांगली येते आहे, ते आणि त्यांचे नातेवाईक असे ते कर्नाटक येथे देवदर्शनाला आले। त्यांचे शिरोळ येथील नातेवाईक ड्रायव्हर आणि कार घेऊन त्यांच्याकडे आले होते। त्यांच्यासह ते घरी आल्यानंतर त्यांना चापाने गेल्यानंतर ते निघून गेलो। त्यावेळेस तिच्या लक्षात आलं तिकडे कर्नाटकला गेल्यानंतर हॉलमध्ये पर्स ठेवली होती, त्याच्यामध्ये छोटी पर्स होती, त्याच्यातले ती पर्स आणि दागिने चोरी झालेले। शोधाशोध केली गेल्याने 3 तारखेपासून 8 तारखेपर्यंत त्यांनी शोधली। सो त्या 8 तारखेला आमच्याकडे तक्रार दिल्यानंतर तक्रार त्याचा शोध घेतला असता मला सदस 2,87,500 दागिने पर्स आणि त्यांनी ज्या गाडीत दिली ती गाडी जप्त केली। आणि आरोपी सावंत सतीश सावंत याला अटक केली आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय खाडगे, प्रकाश हंकारे, सागर खाडे, संजीव मुंडे यांच्या पथकाने परिश्रम घेऊन आरोपीला अटक केली आणि त्याच्या ताब्यातील मुद्देमाल जप्त केला। रोजच्या ताज्या अपडेटसाठी पाहता स्पीड न्यूज लाईव्ह 24। स्टे लाईव्ह, स्टे अपडेट। धन्यवाद। ताज्या अपडेटसाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।